लॉकडाऊन मुळे शेतीमालाला भाव नाही आणि संचारबंदीमुळे तो विकताही येत नाही अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांवर केलेला हा विशेष वृत्तांत सध्या द्राक्ष कलिंगड पपई खरबूज केळीचा सीजन आहे हा माल तोडणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळेनात मजूर भेटले तर माल बाजारापर्यंत नेण्यासाठी वाहनं भेटेनात वाहन भेटले तर डिझेल किंवा पेट्रोल मिळेना आणि काहींना हे सर्व मिळाले तर या मालाला दर मिळेना यामुळं शेतकऱ्यांची प्रचंड दैना सुरू आहे डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना शेतमाल मोठ्या शहरांकडे नेता येईनात प्रत्येक चौकाचौकात पोलीस अडवत असल्यामुळं वाहनधारक आपली वाहने शेतकऱ्यांना देईनात या सर्व परिस्थितीमुळं इतर वेळी शंभर ते दीडशेला मिळणारे कलिंगड आज दहा रुपयांना झाले आहे खरबूज पाच ते दहा रुपयांना मिळू लागली आहेत द्राक्षे तीस ते चाळीस रुपये किलोनं चालली आहेत विक्री योग्य झालेला शेतमाल शेतात ठेवता येईना बाजारात न्यावा तर दर मिळेना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये खरबूज कलिंगड भरून शेतकरी अकलूजच्या प्रत्येक गल्लीबोळात फिरत आहेत कलिंगड विकून किमान डिझेलच्या खर्चा इतके तरी पैसे मिळावे अशी व्यथा एका शेतकऱ्यानं बोलून दाखवली केळी झाडावरून उतरण्यालायक झाली आहेत पण छाटणीला मजूर मिळेनात दुसऱ्या गावांमध्ये जाऊन गाडीत घालून मजूर आणावेत म्हटलं तर पोलीस प्रवास करू देईनात असा प्रकार सध्या सुरू आहे गहू काढणीला आलाय त्याला शेतमजूर मिळेनात मोठ्या मशीन मालकांनी एकरी तीन हजार रुपये दर केलाय त्या मशीनचे डिझेलही शेतकऱ्यानेच उपलब्ध करून द्यायचे एवढ्या मोठ्या मशीनला डिझेलही भरपूर लागते त्यासाठी प्रशासनाकडून पास घ्यावा लागतोय पास मिळाला तरी मोठ्या ड्रममध्ये डिझेल द्यायला पंपवाले काचकूच करत आहेत या सर्व कारणांमुळं शेतकरी हवालदिल झालाय रडकुंडीला आलाय अकलूज परिसरात सध्या अनेक ठिकाणी गहू काढणी सुरू आहे तोंडाला मास्क लावून एकमेकात योग्य अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत शेतकरी आपल्या शेतात कामं करत आहेत